बिग बॉस मराठीच्या घरात सध्या एकापेक्षा एक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नुकतीच बिग बॉसने घोषणा करत या आठवड्यात दोन जण घराबाहेर पडणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार पहिल्याच वीकेंडला चावडीवर यशश्री मसूरकर बिग बॉसच्या घराबाहेर पडली. त्यानंतर दुसरा स्पर्धक कोण असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यातच रविवारच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी एक वेगळं सरप्राईज दिलं. महेश मांजरेकर थेट बिग बॉस मराठीच्या घरात गेले आणि तिथे त्यांनी एलिमिनेशन कार्य पार पाडलं. यात एक टास्क खेळण्यात आला ज्याच्या सोबत महेश मांजरेकर बोलत असताना घराचं दार उघडेल तो स्पर्धक बाद होणार होता. त्यानुसार किरण मानेसाठी बिग बॉसचा दरवाजा उघडला आणि अनपेक्षित एलिमिनेशन पार पडलं. पण यातच खरा मोठा ट्विस्ट होता. किरण माने दरवाजातून बाहेर तर गेले मात्र या खेळातून बाद झाले नाही. तर किरण मानेला एका सिक्रेट रूम मध्ये आता ठेवण्यात आलंय. याच रूम मधून तो इतर स्पर्धकांवर नजर ठेवताना दिसणार आहे. या नव्या ट्विस्टने या कार्यक्रमात एक वेगळीच मजा आणली आहे. तेव्हा किरण माने या सिक्रेट रूम मधून काय काय करताना दिसतील हे पाहणं महत्वाचं ठरेल. लेट्स अप मराठी मुंबई.